Welcome student to English class. Student, in last time we learn exercise, color the capital letters, small letters and alphabet songs. Today I am going to teach you vowels and consonants. तर आज आपल्याला काय शिकायचं आहे? Vowels. How many vowels have? Vowels are 5. How many vowels? 5 vowels and consonants. How many? 21. तर आज आपण काय शिकणार आहोत ते पहा. हे काय आहे? Vowels. काय आहे? बोर्डवर बघा. इथे ई बघा. हे किती आहे? A E I O U. हे काय आहे? Vowels. How many vowels आहे? किती आहे ते? 5 vowels. आणि consonants how many? किती आहे ते? 21. तर चला तर आता आपण बघूया कोणकोणते vowels आहेत. तर इकडे सर्वांनी लक्ष द्या. लुक हियर केअरफुली ऑन ब्लॅक. ए ई आय ओ यू. स्टुडंट यू हॅव टू लर्न एवरी डे. यू हॅव टू लर्न vowels. A E I O U. बोला परत. A E I O U. तर मुलांनो तुम्हाला काय करायचं आहे? हे 5 vowels लर्न करायचे आहे. सो स्टुडंट टेक युअर एम्पल बुक अँड ओपन पेज नंबर 22. तर बघा इकडे. आणि हे काय आहे? कॉन्सोनंट्स. हे किती आहे? 21. तर ते कोणते आहे बघा. बी C D F G H J K L M N P Q R S T B W X Y and Z. तर किती येते कॉन्सोनंट्स? हाउ मेनी कॉन्सोनंट्स? 21. किती आहे ते? 21. आणि वॉवल्स? हाउ मेनी वॉवल्स आर? 5. सो स्टुडंट आवर अल्फाबेट्स लेटर्स हाऊ मेनी लेटर्स हॅव? टोटल लेटर्स 26. 26 लेटर्स हॅव अल्फाबेट अँड 5 लेटर्स हॅव वॉवल्स अँड 21 लेटर्स हॅव कॉन्सोनंट्स. सो टोटल 26 letters we have. Now we learn exercise. Underline the vowels in the given words. तर काय करायचं आहे? हे काय दिलेले आहे? Different types of words and pictures. So student you have to write in vowels letters. Underline in vowels letters. So look here. Eraser. हे काय आहे? Eraser. So look here. E A E. हे काय आहे? Vowels. तर तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्या खाली पेन्सिलने अंडरलाईन करायचे आहे. काय करायचं आहे? ते तुमचे vowels. तर ह्या vowels खाली अंडरलाईन करायचे आहे. नेक्स्ट काय आहे? Cake. C A K E. Cake. A and E. A and E are vowels. तर हे काय आहे? Vowels. तर याला काय करायचं आहे? अंडरलाईन करायचं आहे त्याच्या खाली. Lotus. L O T U S. Lotus. So student O and U have vowels. So you have to underline here. समजलं? तर तुम्हाला काय करायचं आहे? O आणि U च्या खाली अंडरलाईन करायचे आहे. नेक्स्ट H A N D hand. A have vowels. So you have to underline here. तर काय करायचं? A च्या खाली अंडरलाईन करायची. Oil. O and I have vowels. O आणि I हे vowels आहे त्याच्या खाली अंडरलाईन करायची. Balloon. तर इथं बघा बलूनचं याला काय आहे? A आणि डबल O हे vowels आहे. तर याला काय करायचं? अंडरलाईन करायची. नेक्स्ट काय आहे? Snail. स्नेलला काय आहे? A आणि आय हे दोन वॉवल्स आहे.
तर याच्या खाली ही अंडरलाइन करायची, इथेच पेन्सिलनी अंडरलाइन करायची आहे। पी तर ई आणि ए हे दोन वॉवल्स आहेत, तर ह्या ई आणि ए ला अंडरलाइन करायची। आणि इकडे बघा विसल, विसलच्या खाली बघा काय आहे, आय आणि ई हे दोन लेटर्स वॉवल्स आहेत, तर आय आणि ई च्या खाली अशी अंडरलाइन करायची आहे। तर समजलं, तर हे झाले आपले वॉवल्स। तर आज आपण काय शिकलो आहोत, वॉवल्स किती वॉवल्स आहे, ए ई आय ओ यू हे झाले आपले 5 वॉवल्स, आणि कॉन्सोनंट्स किती आहेत, 21 हे काय झाले कॉन्सोनंट्स। तर आज आपण काय शिकलो आहोत, वॉवल्स अँड कॉन्सोनंट्स। सो स्टूडंट यू हॅव टू राईट इन युअर 4-line नोटबुक A to Z लेटर्स एव्हरी डे यू हॅव टू राईट। समजलं, एकदम छान हँड रायटिंगमध्ये ABCD दररोज लिहित जा आणि मम्मी पप्पाचं ऐकायचं, स्टडी करायचा रोजच्या रोज। समजलं, थँक्यू।